मित्रांनो नमस्कार। अंटो स्टोरीच्या माध्यमातून नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या अशा गोष्टी तुमच्यापर्यंत आणत असतो। कधीतरी कायदेशीर गोष्टी असतात तर कधी कधी व्यावसायिकांकरता काही गंमतशीर आणि उत्साहपूर्वक अशा गोष्टी असतात। आजची गोष्ट ही थोडा व्यावसायिकांना विचार करायला लावणारी। पहिला भाग असा की बऱ्याच वेळेला व्यावसायिकांना कुठच्याही ग्राहकांनी तक्रार आणली तर अरे हे एवढं काही कळत नाही का, हे तुझीच चूक आहे पासून ते अनेक त्याच्यावरती कला कार्य करण्याची पद्धत असते। पण कधीतरी ग्राहकांकडे त्याच्या दृष्टिकोनातून बघायला जा आणि त्याचे जी तक्रार आहे ती तक्रार दुरुस्त करायचा प्रयत्न करा, बघा काय होते। आणि ही गोष्ट ही त्याच्याशी संदर्भातली म्हणून ऐकण्यालायक आहे आणि ही गोष्ट आहे वनिला आईस्क्रीमची, वनिला आईस्क्रीम आणि जनरल मोटर्सची। पण जनरल मोटर्स कुठे, गाडीची कंपनी ना वनिला आईस्क्रीमचा काय संबंध, ऐकण्यालायक आहे, गमतशीर आहे पण ऐकण्यालायक आहे। की एके दिवशी जनरल मोटर्सची एक अत्यंत प्रतिती अशी गाड्यांची गाडी तयार करणारी अशी मोठी कंपनी, तिच्या कस्टमर केअरला एक ईमेल आला। त्या ईमेलमध्ये त्यांनी लिहिलं होतं की मी दुसऱ्यांदा कंप्लेंट करतोय, मी तुमच्याकडनं पॉन्टॅक डिव्हिजनची एक गाडी घेतली आणि तुमच्या गाडीबद्दल मला तक्रार आहे। ती तक्रार काय, तर आम्ही रोज रात्री जेवतो, जेवण झाल्यानंतर आमच्या कुटुंबियांना आईस्क्रीम खायची सवय। आईस्क्रीम खाताना आम्ही सगळेच काय एकाच टाईपचे नाही, मग आम्ही काय करतो एक मतदान घेतो, मग मतदानांमध्ये कधीतरी वनिला आईस्क्रीम ठरतं, कधी स्ट्रॉबेरी ठरतं, कधी चॉकलेट ठरतं। ज्या ज्याला मी चॉकलेटचं आईस्क्रीम घेतो, स्ट्रॉबेरीचं घेतो, मँगोचं घेतो, त्याला गाडी पटकन चालू होते आणि मी पटकन घरी येतो। पण वनिला आईस्क्रीम जेव्हा मी घेतो त्यावेळेला गाडी चालू होत नाही। तुमच्या गाडीचा आणि वनिला आईस्क्रीमचा काहीतरी दुश्मनी, मला काही माहिती नाही। मी नवीन गाडी घेतली आणि वनिला आईस्क्रीमच्या वेळेला ती चालू का होत नाही, याचा तुम्ही विचार करा। आता सुरुवातीला पहिल्या ईमेलच्या वेळेला ज्यांनी वाचला असेल त्यांनी असा विचार केला की याला काहीतरी टाईमपास करतोय, एक आईस्क्रीमचा आणि गाडीचा काही संबंध नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं। पण ही जे दुसऱ्यांदा ईमेल आला त्यावेळेला त्या पॉन्टॅक्टचा जो प्रेसिडेंट आहे त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं, पण तिथला एक इंजिनियर आहे तो बोला अरे हा तर म्हणत असेल त्या तथ्या का ते जाऊन तर बघूया। आणि तो इंजिनियर त्या व्यक्तीकडला जाऊन भेटला, मुद्दामून संध्याकाळी 7:30-8 वेळेला जाऊन भेटला की ज्यानंतर ते जेवण करतात, त्याप्रमाणे त्यांचं त्या दिवशीचं जेवण झालं। जेवणानंतर त्यांनी बघितलं आईस्क्रीम करता, त्यांनी एक प्रकारचं मतदान घेतलं आणि मतदानाच्या वेळेला त्या दिवशी परत वनिला आईस्क्रीमचा टर्न आला। वनिला आईस्क्रीमचा टर्न आला, तो त्या घराचा मालक निघाला गाडी घेऊन, पॉन्टॅक्टची गाडी घेतली, तो पॉन्टॅक्टचा इंजिनियर त्याच्यावर सोबत बसला। वनिला आईस्क्रीम घेतलं, गाडीत बसलं, गाडी चालू झाली नाही। बराच वेळ झाल्यानंतर मग गाडी चालू झाली, त्यांनी नोट डाऊन केलं। पण दुसऱ्या दिवशी परत गेला, दुसऱ्या दिवशी स्ट्रॉबेरी होती, स्ट्रॉबेरी घेतला, गाडीत बसला, गाडी चालू आली। तिसऱ्या दिवशी अजून काहीतरी घेतलं, तेव्हा गाडी चालू आली। परत चौथ्या किंवा पाचव्या दिवशी वनिला आईस्क्रीमच्या परत गाडी चालू होईना, बराच वेळ खटाटप झाल्यानंतर चालू आली। आता इंजिनियर हे काय आपण म्हणतो ना हे वेगवेगळ्या प्रकारचे की भूताटकी म्हणा, याच्यावरती विश्वास ठेवणार होतं, इंजिनियर होतो शेवटी, याच्यामागे काय गणित आहे, तो बोलला नाही या याच्यामध्ये काहीतरी गणित असलं पाहिजे, त्याशिवाय आपण उगीच काहीतरी उगीच बोला हो करण्यात मधला। आणि तक्रार तर खरी आहे, म्हणजे तक्रार करणाऱ्याने उगीच बंडल मारलेली नाही। तो त्यांनी मग एक व्यवस्थितरित्या अभ्यास केला की वनिलाचा आईस्क्रीम सांगितल्यानंतर किती वेळ लागतो, त्या संदर्भात गाडी बंद ठेवली जाते का चालू ठेवली जाते, गाडीच्या बद्दल तो अभ्यास करत असेल। तेव्हा त्याला लक्षात आलं की प्रॉब्लेम कुठे, आणि प्रॉब्लेम समजल्यानंतर तो स्वतः जसं आपण युरेका सापडलं सोल्युशन, तसं त्याला एक सोल्युशन लक्षात आलं की वनिला आईस्क्रीम हे त्या आईस्क्रीमच्या दुकानातलं एकदम हॉट केक आईस्क्रीम होतं, त्या ते सेपरेट त्याच्याकरता एक कंपार्टमेंट ठेवला होता आणि वनिला म्हटल्यानंतर पटकन तो वनिला काढायचा द्यायचा।
बाकीच्या आईस्क्रीम त्यांनी मागच्या साईडला ठेवले होते. म्हणजे स्ट्रॉबेरी म्हटलं तर तो स्ट्रॉबेरी तो काढून ते सगळं करून ते कपमध्ये काढायला वेळ लागायचा. आणि व्हायचं असं की वनिला म्हटल्यानंतर वनिला हातात आल्यानंतर जेव्हा तो गाडीत बसायचा आणि गाडी सुरू करायचा प्रयत्न करायचा तर वेपर लॉक हा थंड झालेला नसायचा. म्हणजे वेपर लॉक हा त्या इंजिनला चालू व्हायला त्रास द्यायचा. प्रॉब्लेम तिथे होता. मग त्यांनी दाखवलं की वनिला आईस्क्रीम घेतल्यानंतर धावत धावत गाडीत जाऊन बसू नको, इतका वेळ दे, इतका वेळानंतर वेपर लॉक जो आहे तो शांत होतो आणि तुझी गाडी चालू होते. त्या माणसालाही आवडलं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला अशी गंमतशीर घटना आपल्या डे टू डे जीवनामध्ये घडत असतात ज्यावेळेला समोरचा व्यक्ती विचारणार काय काय फालतू काहीतरी प्रश्न विचारतो रे, मला केवढा महत्वाचा वेळ घालवला, असं न म्हणता समोरचा व्यक्ती ते म्हणतो त्याच्या मागे खरंच तसं तथ्य आहे का, त्याचा जर विचार केला तर आपला हा ॲटिट्यूड समोरच्याला मूर्ख ठरवण्याचा ॲटिट्यूड जर बदलला तर आपल्याला संशोधन करण्याचा आनंद मिळू शकतो. जर तो खरा असेल तर ते तसं का होतं ह्याच्या मागचं गणित तुम्ही बांधू शकता आणि मग त्याचा अभ्यास तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. म्हणजे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर एक मॉरल म्हणा या स्टोरीचा आपण हे नक्की ठरू शकतो की कितीही फलतू काहीतरी प्रश्न वाटला ग्राहकाचा तरी तो सोडवायचा प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा. भले नाही सुटलं तरी हरकत नाही, पण प्रयत्न तुमचा त्या व्यक्तीचा ऐकून प्रयत्न त्यावरती करून सोल्युशन काढायचा प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यामुळे यापुढे ही गोष्ट ऐकल्यानंतर जेवढे व्यावसायिक मित्र आहेत तुमच्या व्यवसायाबद्दल कोणी काही तक्रार घेऊन आले तर त्याला हे असं होऊ शकत नाही, पसनं म्हणता ऐका, बसा, लिहून काढा, खरंच तसं घडलंय का बघा, घडलं असेल तर रिपेअर किंवा दुरुस्त करायचा प्रयत्न करा आणि माणसं जोडायला शिका. अशाने तुमचा बिझनेस खूप चांगल्या तऱ्हेने वाढू शकतो आणि तक्रारीला वाव नाही राहत. ग्राहक न्यायालयात तो व्यक्ती जाणार नाही, तो तुमच्या हृदयात जाऊन बसेल. आजची गोष्ट आवडली, नक्कीच आवडली असेल अशी खात्री वाटते. धन्यवाद.